आता बीडमधून मोठी बातमी आहे। बीडमध्ये विकास कामांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने सामने आलेत। बीडमध्ये आज 100 कोटींहून अधिक रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन होत आहे। या कार्यक्रमाला खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत। मात्र अजित पवारांच्या येण्याआधी शिवसेनेनं या कार्यक्रमाला विरोध केलाय। त्याचबरोबर रस्त्यावर उतरून शिवसैनिक घोषणाबाजी करतात। त्याचबरोबर शहरात बॅनरबाजी केली जाते, त्यामुळे वातावरण चांगलंच तापलंय। शिवसैनिकांनी आणलेल्या कामांचं उद्घाटन परस्पर आमदार करतायत असा आरोप शिवसैनिक करतात। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर हे स्थानिक शिवसैनिकांना काम करू देत नाहीत असा आरोप शिवसैनिकांकडून केला जातोय। काळे झेंडे घेऊन शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे। विकास कामांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने सामने आलेली आहे। 100 कोटींहून अधिक रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन होत आहे। या कार्यक्रमाला खुद्द अजित पवार उपस्थित राहणार आहेत। मात्र अजित पवारांच्या येण्याआधीच शिवसेनेनं या कार्यक्रमाला विरोध केलाय। रस्त्यावर उतरून शिवसैनिकांकडून घोषणाबाजी केली जाते, हातामध्ये काळे झेंडे घेऊन निषेध व्यक्त केला जातोय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनोद झिरे। विनोद, नेमका का शिवसैनिकांचा आरोप आहे आणि सध्या बीड मध्ये काय वातावरण आहे? आज बीड मध्ये 100 कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या कामाचा उद्घाटन सोहळा आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री खुद्द अजित पवार या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने पार पाडणार आहेत। तर या कार्यक्रमाला पालकमंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थिती असणार आहे। मात्र या विकास कामावरून शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झाले आहेत। शिवसेनेचे जे माजी जिल्हा प्रमुख आहेत सचिन मुळक यांच्या माध्यमातून या ठिकाणी शिवसैनिक हे रस्त्यावर उतरले आहेत। स्थानिक जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर हे आमच्या विकास कामांना अडथळा आणतात। आम्ही आणलेले जे कामं आहेत त्या कामामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न करतात। खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कामांना मंजुरी दिलेली, विशेष बाब म्हणून मंजुरी दिली आहे। मात्र ते काम आम्हाला हे स्थानिक आमदार करू देत नाहीत आणि या कार्यक्रमाला त्याच्यामुळे शिवसेनेकडून जो आहे तो विरोध होत आहे। अजितदादांनी या स्थानिक आमदारांना समज द्यावी, त्यांनी आम्हाला कामं करून देण्याची द्यावी आणि त्यांना महाविकास आघाडी सरकारचा जो धर्म आहे तो पाळण्याचं शिकवावं असं देखील या ठिकाणी शिवसेनेकडून म्हणण्यात आलंय। त्याचबरोबर जर आज सकाळपासूनच हे शिवसैनिक जे आहेत ते रस्त्यावर उतरले आहेत। यावेळी त्यांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच कार्यक्रमाला काळे झेंडे दाखवून या ठिकाणी निषेध नोंदवला आहे। यावेळी बराच वेळ या ठिकाणी रस्त्यावरती शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते आणि या दरम्यानच आता शिवसैनिकांना जी आहे ती अटक झालेली आहे। विनोद, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।